नमस्कार, पहाटेच्या जीवनशैलीतल्या 6 सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण 3, आपल्या सामान्यत्वाची काही कारणं आणि त्यावरचे आपले उपाय. भाग 2. जीवनात सामान्यतेचं सर्वात मोठं कारण आपली मानसिक स्थितीगती असते, जिला मी पृष्ठदर्शी आरसा विकृती म्हणजेच रिअरव्ह्यू मिरर सिंड्रोम असं म्हणतो. आपलं सुप्त मन एका स्वमर्यादाकारी पृष्ठदर्शी आरशानं सज्ज असतं, ज्यामध्ये आपण कायम आपला भूतकाळ पाहत आणि जगत असतो. आपण सतत असं मानत असतो की आपण जे होतो तेच आता आहोत, त्यामुळे आपण भूतकाळातल्या मर्यादांप्रमाणे आपला वर्तमानसुद्धा मर्यादित करतो. त्यानुसार आपल्या प्रत्येक पसंतीला आपण चाळणी लावतो. जसं सकाळी कितीला उठायचं इथपासून ते अगदी आपली कुठली ध्येय असली पाहिजेत इथपर्यंत, याचं कारण म्हणजे आपले भूतकाळातले अनुभव हे वर्तमानासाठी मर्यादाकारी असतात आणि ठरतात देखील. आपण सर्वांना एक चांगलं आयुष्य हवं असतं, पण आपल्याला हे कळत नाही की ते आपल्या पूर्वायुष्यापासून कसं वेगळं करायचं. आजवरचं संशोधन असं सांगतं की एका दिवसात एका सर्वसाधारण व्यक्तीच्या मनात 50,000 ते 60,000 विचार येतात. अडचण ही आहे की यातले 95% विचार आधीच्या दिवसांसारखेच असतात, त्यामुळे लोक दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षांमागून वर्ष तेच ते आयुष्य जगत राहतात. नव्या गोष्टीत रसच घेत नाहीत, अनोळखी प्रदेशाला किंवा व्यक्तींना भेटायला घाबरतात. आपण ताणतणाव, भीती आणि चिंता कालवरून आजकडे जुन्या सामानासारख्या वाहत राहतो. संधी समोर आल्याबरोबर आपण आपली क्षमता जोखण्यासाठी आपला पृष्ठदर्शी आरसा पाहतो. मी आधी केव्हाही असं काही केलेलं नाही, या पातळीचं यश मी कधीच मिळवलं नाही, मग आता मला कसं यश मिळणार. वस्तुस्थिती अशी असते की मी वारंवार अपयशी ठरलो आहे. संकट समोर आल्यावर आपण पुन्हा आपल्या विश्वासू पृष्ठदर्शी आरशाकडे जातो. आता काय करायचं या उत्तरासाठी मी म्हणतो, हो ना, माझंच दुर्दैव, माझ्या बाबतीत नेहमी असंच घडतं, मी आता देखील हार मानतो आहे, पूर्वीसुद्धा मी हेच करत होतो. तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडून त्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पृष्ठदर्शी आरशानुसार जगणं सोडून देऊन अमर्याद संभावनांच्या आयुष्याच्या कल्पना करणं सुरू करायला पाहिजे. माझा भूतकाळ म्हणजे माझं भविष्य नाही या उक्तीवर विश्वास ठेवा. स्वतःशी बोलणं सुरू करा. हा विश्वास मनात जागवा की सर्व गोष्टी नुसत्या शक्य आहेत एवढंच नाही, तर त्या शक्यतेत आणण्यासाठी तुम्ही सक्षम आणि प्रतिबद्ध आहात. पूर्वीपेक्षा अधिक मोठा विचार करा. तुम्हाला काय पाहिजे यात स्पष्टता आणा. त्याच्यावर दररोज नजर ठेवून आणि सकारात्मक विधानं करून विश्वास बळकट करा. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येईपर्यंत ध्येय दिशेनं निरंतर चालत राहा. भिण्याचं काहीच कारण नाही, तुमची हार होणार नाही. सतत शिकत पुढे जात राहा आणि पूर्वी कधी नव्हता इतके यशस्वी व्हा. आपला जीवनहेतू निश्चित करा. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीच्या हॉल ऑफ फेममध्ये नाव आल्यानंतर मी कंपनी सोडून माझे लेखक, वक्ता आणि प्रशिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करायला सिद्ध होतो. तथापि कंपनीमध्ये असताना मी माझी पुरी क्षमता कधीच अजमावली नव्हती. सामान्यपणाचं माकड पाठीवर घेऊनच मी कंपनी सोडायला तयार झालो आणि त्याबद्दल मी आत्ताच काही केलं नाही तर पुढे मी ते करू शकणार नव्हतो. आतापर्यंत मला असा कुठलाही जीवनहेतू नव्हता जो मला सकाळी उठायचं नसतानासुद्धा उठायला लावेल, पैशाची गरज नसतानासुद्धा फोन उचलून ग्राहकांशी बोलायला लावेल असं काही कारण किंवा उद्दिष्ट मला दिसत नव्हतं. त्या क्षणी मी निर्णय केला, पुढच्या 12 महिन्यांसाठी माझा जीवनहेतू असेल आणि ते म्हणजे माझ्या स्वप्नातलं आयुष्य. आपलं सामान्यपण नाहीसं करण्यासाठी एका जीवनहेतूची वा उद्दिष्टांची गरज असते, मग तो हेतू कुठलाही असो. रोज उठून त्यानुरूप काम करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली पाहिजे. इतरांना आनंद देण्यासाठी रोज अधिकाधिक स्मितहास्य तुम्ही केलं पाहिजे. द रिदम ऑफ लाईफ या आपल्या पुस्तकात मॅथ्यू केली म्हणतो, आपण स्वतःशीच एक सर्वोत्तम आवृत्ती बनवली पाहिजे, म्हणजेच तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि सर्वोत्तम बनण्याची इतरांनासुद्धा प्रेरणा देण्यासाठी आत्मविकासावर आपलं लक्ष केंद्रित करा. हाच तुमचा जीवनहेतू आहे. यश
म्हणजे अंतिम ध्येयपूर्ती आणि बाकी सगळी फक्त वाचाळ बडबड। प्रत्येक यशस्वी माणूस हा केवळ आपल्या उद्दिष्टांना ध्येयांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करीत असतो। वस्तुतः आपल्याला नेमकं काय हवं आहे, आपली उद्दिष्टपूर्ती आणि ध्येयरेखा यांची नेमकी दिशा आणि दृष्टी त्याला ठाऊक असते। म्हणूनच प्रत्येक दिवशी अगदी प्रत्येक क्षणी तो पावलापावलांनी आपल्या ध्येयाच्या दिशेनं कार्यमग्न राहत पुढे पुढे जात राहतो। यशाची खरी मेख ही ध्येय निश्चितच सामावलेली असते। तुमची ध्येय ही नेहमीच तुम्हाला तुमच्या मनाला सकारात्मकतेकडे खेचत असतात। इतकंच नव्हे तर तदनुषंगिक कल्पना आणि ऊर्जा यांना ध्येयाच्या दिशेनं प्रवाहित करणं महत्त्वाचं आहे। तसं झालं तर तुम्ही एखाद्या बाणाप्रमाणे ध्येयपथावरून वाटचाल करीत राहाल, अन्यथा प्रवाहात तुम्ही वाहवत जाल। तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या चैतन्य क्षमतेपैकी थेंबर देखील ऊर्जा तुम्ही उपयोगात आणत नाही ही वस्तुस्थिती आहे। अर्थात यशाचा एक नियम असाही आहे की प्रारंभ बिंदूपेक्षा अंतिम विश्रांती स्थळाला फार अपार महत्त्व असतं। खरं तर तुम्हाला कुठे जायचं आहे त्याची दिशा आणि दृष्टी स्पष्ट आणि स्वच्छ असणं अत्यावश्यक आहे। ते केवळ यासाठीच। तीव्रतम इच्छाशक्तीसह जिद्दीसह तुमचे शुद्ध आणि स्पष्ट विचार वा उद्दिष्ट ही नेहमीच तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवत असतात। मग या उंचावलेल्या प्रेरणेतून तुम्ही कळत नकळत अधिकाधिक कार्यमग्न होता। धन्यवाद।